लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 तारखेला कार्यकर्त्याचा मेळावा होतोय आणि लोकसभेची रणनीती ठरवण्यासाठी हा मेळावा असल्याची माहिती देखील आहे. आपल्यासोबत आमदार संजय शिरसाट आहेत. बऱ्याच दिवसानं छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मेळावा होतोय आणि या मेळाव्याला पार्श्वभूमी आहे 10 तारखेच्या निकालाची. दोन्हीची सांगड तुम्ही कसं घालता? 10 तारखेच्या निकालाचा त्याचा काही संबंध नाही. 6 तारखेपासून महाराष्ट्रव्यापी दौरा हा एकनाथ शिंदे साहेबांचा होता आणि मग त्या 6 तारखेपासून सुरू होणारा सभा किंवा त्यांचा मेळावा 11 तारखेला संभाजीनगरमध्ये आणि ह्या मेळाव्यामध्ये आमची ही जाहीर सभा नाही, कृपया लक्षात घ्या, हे शक्ती प्रदर्शन नाही. त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा तो यासाठी की येणारी लोकसभा जी आहे त्यासाठी कार्यकर्ता मी काय तयारी करावी किंवा कार्यकर्त्याचं काय मनोगत आहे ते त्या ठिकाणी मांडले जाणार आहे आणि शिंदे साहेब त्याच्यावर उत्तर देणार आहेत. म्हणून इतका एक लिमिटेड हा मेळावा आहे, याला कोणत्याही प्रकारचं जाहीर सभेचं स्वरूप आम्ही देणार नाहीत. म्हणून एक संत एकनाथ नाट्यगृह सारख्या ठिकाणी तो मेळावा घेण्याचा आम्ही मनोमन ठरवलेलं आहे. 6 तारखेपासूनचा त्यांचा दौरा कसा आहे? 6 तारखेचा त्यांचा दौरा सर्व डिक्लेअर झालेला आहे ना. आता प्रत्येक जिल्ह्याचं जिल्ह्यावार त्यांनी सगळ्या जागा बैठका लावलेल्या आहेत आणि त्याच्या त्या अनुषंगाने 11 तारखेला आमची एवढंच आहे. 10 तारखेचा आम्हाला चिंता नाहीये. आम्ही कायदेशीर प्रक्रिया आमची पूर्ण केलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे निकाल आमच्या बाजूने लागेल. तुमच्या खूप भेटी वाढलेल्या आहेत गेल्या काही दिवसापासून, तुमच्या म्हणजे तुमच्या पक्षाच्या राज ठाकरे सोबतच्या बैठका वाढल्या, काय नेमकं कारण आहे? याला देखील 10 तारखेच्या निकालाची पार्श्वभूमी अशी चर्चा होते? नाही नाही नाही, बघा राज साहेबांचं असेल, शिवसेना प्रमुखाचा असेल, या सर्व जे आहेत आम्ही कुटुंब म्हणून काही काळ वावरलेलो आहोत आणि म्हणून राज साहेबांची भेट होणे याला राजकीय जरी तुम्ही अँगल देत असाल तरी त्यांचं एक नातं आमचं आणि त्यांचं नातं की वेगळं आहे. म्हणून 10 तारखेचा निकाल काय लागेल, मग काय होईल, का मग मनसेमध्ये जातील का मनसेकडे येतील का, असं कोणतंही चित्र नाहीये. राज पॉलिटिकली हा भीती त्यांची भेटच नव्हती. पॉलिटिकल भेट घ्यायची असेल तर अशी जाहीर भेट होत नसतात. ज्या दिवशी भेट होईल त्या दिवशी निश्चित तुम्हाला सांगितलं जाईल आणि त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या बातमीचा एक मोठा ज्याला म्हणता येईल बॉम्बस्फोट ज्याला म्हणता येईल तसं होऊ शकतो, परंतु आत्ताच्या घडीला तशी कोणतीही चिन्ह दिसत नाही. तुम्ही असं म्हणता की दोघं एकत्र येण्याचा बॉम्बस्फोट होऊ शकतो? राज साहेबांनी बरोबर आलं तर काय गैर नाही ना, गैर नाही, परंतु त्या चर्चा आता होत नाही. त्या चर्चेला आताचा त्याला ती पार्श्वभूमी आता नाही. लोकसभेच्या वेळेला म्हणजे फेब्रुवारीच्या जानेवारी एंड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर काही बैठका झाल्या तर त्यामध्ये काही निर्णय होऊ शकतो, परंतु आताच्या घडीला असं कोणतीही राजकीय चर्चा दोघांमध्ये झालेली नाही. फेब्रुवारीमध्ये एकत्र येऊ शकतात सांगता येत नाही, राजकारण आहे. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये प्रत्येकांची आवश्यकता प्रत्येकाला भासते आणि म्हणून जर बरोबर आले तर ते आनंदच आहे. म्हणून त्यावेळेला काय चित्र निर्माण होतं त्यावर ते अवलंबून. एकमेकांच्या लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळण्यासाठी खर तर वेगवेगळ्या दिशेने प्रवास करणारे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे दोघांनी एका व्हॅनिटी व्हॅन मधून प्रवास केला आणि ज्याला कोणाला तिकीट देईल त्याला आम्ही निवडून आणू असं म्हटलंय. आता ती व्हॅनिटी व्हॅन विकत कोणी घेतली हा प्रश्न आहे. त्यांनी जर बसू दिलं तर ठीक, नसता उद्या तुम करो जायंगे उसमें हम असं जर त्यांचं जर गणित असेल तर सांगता येत नाही, परंतु असावं. राजकारणामध्ये कोणी कोणाचे मित्र कायमचे नसतात किंवा शत्रूही नसतात, म्हणून ते दोघं जण एकत्र जर आले तर आनंदच आहे. परंतु मला असं वाटतं अंबादासने शेट टाकलेली एक वेगळी गुगली आहे आणि त्या गुगलीला चंद्रकांत खैरे आज फसलेले आहेत. धन्यवाद. हे होते संजय शिरसाट आणि त्यांनी एक खूप मोठं विधान केलंय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान फेब्रुवारीमध्ये राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येऊ शकतात. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.